नमस्कार मंडळी मध्ये आज आपण बघणार आहोत नाशिकची सुप्रसिद्ध झनझणीत मिसळ नाशिकमध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे मिसळ पॉईंट्स आणि तुम्ही कोणालाही विचारलं तर नाशिकमध्ये सगळ्यात फेमस स्ट्रीट फूड कोणतं आहे तर ते आहे मिसळ हे महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड आहे सगळ्यांनाच आवडतं पण मध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे आणि नाशिकची मिसळची रेसिपीसुद्धा वेगळी आहे तुम्ही बघू शकता त्याची प्लेटसुद्धा अशा पद्धतीने बनते त्याच्यामध्ये एक स्वीट असतं जेलेबी किंवा गुलाबजाम काहीतरी उडदाचा पापड दही आणि ही झनझणीत मिसळ शिवाय त्याचा मसाला सकट ती कशी बनवायची तुम्हाला नाशिकच्या फेमस मिसळचा मसाला कसा बनवायचा ते देखील मी सांगणार आहे खूप छोट्या छोट्या टिप्स आणि अगदी परफेक्ट अशी नाशिकची फेमस मिसळ तुम्ही घरीच कशी बनवू शकता चला तर मग ही रेसिपी नक्की पूर्ण बघा तुम्हाला खूप खूप आवडेल आणि तुम्ही प्रत्येक रविवारी मिसळीचा बेद नक्की आखाल चला तर मग आता मिसळ बनवायला सुरुवात करून घेऊ सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मटकी लागते तर मी एक प्रोसेस कट आउट केली आहे कारण तुमचा टाईम वेस्ट व्हायला नको तुम्हाला खूप टा वेळ बघावा लागायला नको तर ही उसळ घेतली मी आणि त्याच्यात अगदीच दोन चमच मी काळे चणे घातलेले आहेत आणि ही उसळ मी जिरे व एक कांदा चिरून त्यांची फोडणी देऊन मस्त हळद घालून आणि मीठ घालून ही उसळ शिजवून घेतली आहे जसं आपण मसाल्याच्या भाजीला उसळ शिजवून घेतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला ही उसळ मटकी शिजवून घ्यायची छानपैकी तर ही आपल्याला ओल्या मसाल्याला साहित्य लागणार लागणारे कांदा टोमॅटो चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा मी कट करून घेतलेला आहे आणि हो महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं इंग्रिडियंट म्हणजे ही मिसळ बनवण्यासाठी लागणारा फेमस मसाला तर हा मसाला बनवण्यासाठी इथे मी हे तेजपत्ते घेतले तमालपत्र म्हणतो आपण त्याला दोन दोन ह्या लाल मिरच्या घेतल्या त्या काश्मीरी लाल मिरच्या आहेत इथं मोठी वेलची घेतली आहे हे चक्रीफूल घेतलं आहे मी एवढ्याच मिसळपुरता हा मसाला बनवते म्हणून मी क्वांटिटी कमी घेतलेली आहे शिवाय मी हे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत छोटे छोटे दोन आणि चार पाच लवंग चार पाच मिरे घेतलेले आहेत हे सहा सात लवंग आहेत आणि मिरे आहेत इथं दोन मी हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता शिवाय मी दोन चमचे साबुदधने घेतलेले आहेत इथं शाही जिरे अर्धा चमचा आणि आपलं साधं जिरं असतं घरातलं ते अर्धा चमचा घेतलेलं आहे आणि हे खोबरं घेतलं आहे मी एवढा तुकडा घेतला आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि ह्याच मसाल्याची आपण झणझणी जन तशी मिसळ बनवणार आहोत तर हा गरम मसाला आधी आपल्याला ड्राय रोस्ट करायचा आहे आणि याचा आपल्याला गरम मसाला मिसळ मसाला तयार करायचा आहे शिवाय जर नेमी नेमी तुम्हाला नेहमी नेहमी मिसळ बनवावी वाटत असेल तर तुम्ही हा मसाला एक्स्ट्राचा बनवून स्टोर करून ठेवता ठेवू शकता एक महिन्यापर्यंत फ्रीजमध्ये तर चला आता हा मसाला आपण बनवायला घेऊ तर आता इथं मी पॅन ठेवलाय गॅसवर आणि सगळे मसाले मी याच्यात ऑइल न घालता आपल्याला फक्त ड्राय रोस्ट करून घ्यायचे गॅसची फ्लेम हाय टू मिडियम ठेवली मी आणि छानपैकी हे थोडेसे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे मसाले ह्या मसाल्यापासूनच मिसळ बनते तुम्ही याला मिसळचा मसाला म्हटला तरी चालेल खूप सुंदर होते याच्याने मिसळ तर इथे तुम्ही बघू शकता हा मसाला आता आपण ग्राइंड करून घेऊ मसाला आणि त्याचसोबत आता इथे थोडंसं ऑईल घालणार आहे मी एक चमचा आपल्याला जो मेन ओली पेस्ट लागणार आहे मसाल्याची ती आपल्याला त्याच्यात लागणार आहे ती पण करून घेऊ तर इथे मी आधी लसणाच्या पाकड्या घालते आता हे इतर साहित्यही त्याच्यात घालून घेऊ आणि हे छान असं स्मूद होईपर्यंत आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे हा मसाला आपला झाला आहे आता याला मी काढून घेते आणि थंड झाल्यावर याची सुद्धा पेस्ट करून घेते महत्त्वाची जी प्रिपरेशन होती मिसळ बनवण्याची ती सगळी झालेली आणि तीच स्टेप त्या ज्या स्टेप मी आधी घेतल्या त्या खूप खूप इम्पॉर्टंट आहेत मिसळ खूप झटपट बनते जर तुमची प्रिपरेशन एकदम परफेक्ट असेल तर आता मिसळ बनवायला सुरुवात करून घेऊ त्याच्यासाठी मी हे तीन पळ्या तेल घालते मिसळीला तर्रीदार बनण्यासाठी त्याच्यात तेल खूप इम्पॉर्टंट आहे तर हे झालं माझं तीन पळ्यात तेल आणि आता याच्यात आपण घालणार आहोत डायरेक्ट पेस्ट जी आपण करून घेतली ना कांदा लसूण टोमॅटो आलं याची जी पेस्ट आपण करून घेतली डायरेक्ट ती मी छान मिक्स करत करत आपल्याला पेस्ट आधी भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान तेल सुटतं आहे त्याला आता याला छान तेल सुटलं आहे कारण मी तेल पाणी न टाकता ते पेस्ट केलेली होती म्हणून त्याला पटकन पटकन ती भाजली गेली आणि आता महत्त्वाचा आहे तो म्हणजे जो गरम मसाला आपण बनवून घेतला होता मिसळचा तो मिसळ मसाला मी आता याच्यात घातला आहे त्याचबरोबर आपलं घरातलं जे लाल तिखट असेल ते घालूयात तुम्हाला जितपत स्पायसी पाहिजे असेल तितपत इथे मी दोन चमचे घातलं आहे त्याचबरोबर थोडीशी हळद घालूयात कारण उसळ शिजवताना मी थोडी हळद घातली आहे आणि शिवाय घरातला जो माझा थोडासा गरम आपला जो ठेवणीचा मसाला असतो तो थोडासा घालूयात आणि आता हे छान आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे आणि अजून मस्तपैकी झाकून दोन तीन मिनटं शिजवून घेऊ तर हा आपला छान असा तेल सुटेपर्यंत मसाला तयार झाला आहे आता यात जी उसळ आपण शिजवून घेतली होती ती आपल्याला टाकून हा तर्रीदार मस्तपैकी याचा रसा बनवून घ्यायचा आहे पाणी टाकूया त्याच्यात आणि याला छान उकळून आटू द्यायचं आहे जोपर्यंत त्याच्यावर तरी येत नाही तोपर्यंत छान याला कडू द्यायचे तुम्ही बघू शकता वरून आधी आधीच किती छान तेल आलं आहे आता घालूयात चवीपुरता मीठ आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची का आपण उसळ शिजवताना देखील मीठ घातलं आहे तर त्यानुसारच त्या अंदाजाने मीठ घालायचं आणि खूप सारी वरून कोथिंबीर आणि हिला आता छान उकळून घेऊ तर मंडळी हे बघा छान आपल्याशी मिसळ पाच सात मिनटं मी हिला कडवून घेतली आणि खूप छान कडलेली आहे आता आपण हिला सर्व करूया तर छान अशी ही मिसळ तुम्ही बघू शकता किती छान तरी आली आहे तर सर्वात आधी आपण खाली लेअर वेगवेगळे व्हेरिएशन्स तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतील काही ठिकाणी नाशिकमध्ये काही मिसळ पॉईंट्सवरती खाली आ, पोहे टाकतात कोणी कोणी मुरमुरे घालतात कोणी ब बटाट्याची चटणी घालतं तर ही जी सगळ्यात फेमस आहे नाशिकमध्ये साधी सिंपल पण खूप खूप प्रसिद्ध आहे तर त्या पद्धतीची लेअर मी तुम्हाला टाकून दाखवणार आहे तर इथं सर्वात आधी आपलं उसळ जाईल जी भाजीमध्ये आहे त्याच्यावर परत थोडासा कांदा जाईल आणि फरसाण महत्त्वाचं म्हणजे फरसाण हे थोडंसंसं फरसाण टाकून द्यायचं आहे त्याच्यावर आणि आता याच्यावर जाईल तर्रीदार मि मिसळीचा कट हा तुम्ही बघू शकता जबरदस्त झालेला आहे आणि तुम्ही आता नाशिकमध्ये जरी असाल किंवा नाशिकच्या बाहेर जरी असाल तर नाशिकची फेमस मिसळ आता तुम्ही घरीच एन्जॉय करू शकता नाशिकच्या फे मिसळ पॉईंट्सची गंमत सांगते तुम्हाला खूप प्रचंड गर्दी असते जर तुम्ही संडेला मिसळ खायला गेले तर आणि हे सगळं झाल्यावर त्याच्यात घालणार आहे मी कांदा परत थोडीशी कोथिंबीर आणि नाशिकच्या मिसळ पॉईंट्सवरती तुम्हाला हे सगळे पदार्थ त्याच्यात मिळतील तर हा झाला उडदाचा तळलेला पापड शिवाय दही फेटलेलं छान पाव आणि मस्त लिंबू कांदा आणि ही तुमची नाशिकची सुप्रसिद्ध पॉईंट्सवरती वरची मिसळ एकदम तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही रे बघू शकतात खूप जबरदस्त अशी मिसळ तरीदार एकदम तर तुम्हाला ही मिसळ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद बाय बाय